आजच्या भागात आपण भेटतोय पुण्यातल्या गणेशोत्सवाशी अतिशय प्रेमाने जोडला गेलेला आमचा तरुण मित्र प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट अनिश पाडेकर यांना. नमस्ते अनिश. नमस्ते मिलिंद काका. या भागात तुझं खूप मनापासून स्वागत आहे मित्रा. आम्हाला सगळ्यांनाच उत्सुकता आहे, तू गणेशोत्सवाशी कसा जोडला गेलास, म्हणजे गणेशोत्सव आणि तुझी ओळख, तुझ्या आठवणीतली पहिली कोणती आहे? माझा जन्म झाला नारायणपेठेत. बर. आमच्या वाड्यात जो गणपती होता भरत मित्र मंडळाचा, आधी लहान असताना शाळेत असताना त्या गणपतीशी माझी अटॅचमेंट वाढली ॲज अ मंडळ म्हणून. हे गणपती बघत बघतच मी लहानाचा मोठा झालो, त्यामुळे उत्सव काय आहे म्हणजे लाईटिंगचे गणपती असतील, देखाव्यांचे असतील, वैज्ञानिक गणपती असतील, हे सगळं मी इतकं लहानपणापासून बघतोय. म्हणजे त्यामुळे आपसोकच गणेशोत्सव हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे, रादर ते संस्कार घरच्यांकडनं आणि मंडळाकडनं होत गेले. मोठा झाल्यानंतर तू वकिलीचं शिक्षण घेतलंस हो, आणि त्याच्यानंतर ढोलताशा पथकाच्या माध्यमातून गणपतीशी, गणपती उत्सवाशी तुझा संबंध अजून वाढला, त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. साधारण 2011 साली आम्ही वंदे मातरम संघटनाकृत युवा वाद्य पथकाची स्थापना केली. बरोबर. तेव्हाचा पर्पजच आमचा हा होता की जास्तीत जास्त तरुणांनी, म्हणजे फक्त ढोलताशा वादन करू नये, तर त्यांनी वादनाच्या जोडीलाच त्यांचं जे एक आपल्याला आपण समाज म्हणून देणं लागतो याच्यासाठी आपण त्याच्यात उतरावं ही आमची भावना होती. त्यामुळे आम्ही पहिल्यापासून एक साधारण एक टॅगलाईन आम्ही वापरतो की व्रत सार्वजनिक गणेशोत्सवाचे आणि माध्यम ढोलताशा पथकाचे. तर याच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त आपलं काय कॉन्ट्रीब्युशन देऊ शकू समाजात, हा एक आमचा मोठी होता. नंतरच्या काळामध्ये वाद्यातल्या, म्हणजे वाद्यपथकातल्या वादकांवरती किंवा एकूणच वाद्यपथकांवरती होणाऱ्या पोलिसी कारवाया असतील किंवा गणेशोत्सवातल्या कार्यकर्त्यांवरती दाखल होणाऱ्या केसेस असतील, याच्यासाठी लढणारा वकील म्हणून तू अलीकडच्या काळामध्ये सगळ्यांना माहिती आहे, सुविख्यात आहेस. तर तू आता इतक्या तरुण वयामध्ये स्वतःची प्रॅक्टिस एस्टॅब्लिश करण्याची धडपड कुणीही केली असते, त्याच्या व्यतिरिक्त ज्याला आपण म्हणतो की लष्कराच्या भाकरी भाजणं, हे तुला का करावं असं वाटलं, ही प्रेरणा काय आहे? ही प्रेरणा कुठून येते? रादर माझं प्रामाणिक मत हेच आहे की ओव्हरऑलच गणेशोत्सव म्हणजे आज माझ्या घरच्यांना किंवा कोणालाही विचारलं तर ह्या लष्कराच्या भाकऱ्याच आहेत, पण काही झालं तरी हा उत्सव जगणं माझ्या लेवलला आणि हा उत्सव असाच अजून पुढच्या 100-150 वर्ष राहणं याच्यासाठी जे काही खारीचा वाटा असेल हा मी माझा खारीचा वाटा समजतो. कारण सिंहाचा वाटा उचलणारे खूप लोक आहेत माझ्या माहितीप्रमाणे. 80-85 दशकात उत्सव एकदम खाली गेले ना असं मी ऐकलेलं होतं, पण तेव्हा म्हणजे रसिक्षेत धारीवाल यांनी त्याला एकदम बूस्ट दिलं, उत्सव खूप वेगळ्या लेवलला गेला. मागच्या काही वर्षांपासून पुनितदादा बालन तशी मदत करतात आणि ते फक्त गणेशोत्सवाला तर पथकांना पण मदत करतात. माझं मी असं काम वैयक्तिक समजतो की त्याच्यातनं जास्तीत जास्त बेनिफिट्स मंडळांना आणि पथकांना कसे मिळतील, इन्कम टॅक्समधले बेनिफिट्स असतील, कॉर्पोरेट स्पॉन्सरशिप असतील, हे सगळं कधी मिळतं जेव्हा आपण ऑन पेपर करेक्ट असतो. तर माझं मत असं आहे की याच्याबद्दल पथकांना आणि मंडळांना जेवढं मला मार्गदर्शन करता येईल तेवढं मी करतो आहे. राहता राहिला विषय केसेसचा, तर याच्या पुढे पण जेव्हा जेव्हा मंडळांवर किंवा पथकांवर अशा केसेस होतील मी 100% उभा राहीलच, पण त्याच्या आधी मला म्हणणं असं की अशी फोनाचीच वेळ येऊन देऊ नका. कारण मंडळांचं तरी ठीक आहे, एक वय असतं लोकांचं, ते कॅरी करू शकतात, पण पथकांमध्ये जर का केसेस झाल्या तर मुलांचे पासपोर्ट, विजा या गोष्टी अडकतात, जॉबला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो, सरकारी नोकरीत प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे छोट्याशा एक्साइटमेंटसाठी हे काय नाही होतं, मी बघून घेतो असं काही नाही. कायद्याच्या समोर मंडळ, पथकं, वकील, जज कोणी नाही, तिथं सगळेजण सेम आहेत, त्यामुळे याची काळजी पथकांनी अवश्य घ्यावी असं माझं प्रामाणिक मत आहे. वा. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टशी संबंधित पुनितदादा बालन यांचं नाव आत्ता तू घेतलंस, त्यांच्या पद्धतीने ते कॉन्ट्रीब्युट करत आहेत. या ट्रस्टशी संबंधित तुझी काही आठवण गणेशोत्सवाशी रिलेटेड? खूप एक्साइटेड आठवण आहे, कारण मी मगाशी जसं म्हणालो की लहानपणी हा गणपती बघायचो, नंतर पथक सुरू झालं तेव्हा अजूनही, म्हणजे तेव्हापासून एक असं आहे की भाऊसाहेब रंगारीचा गणपती निघाला की आता ती उत्तरार्धात मिरवणूक जाणार, म्हणजे आता ती पीकवर जाते मिरवणूक. बरोबर. तर तिथे तो गणपती आपण बघतोय लहानपणापासून, ती एकतर म्हणजे मुळातच ती मूर्ती एवढी इन्स्पायरिंग आहे की ती जो खालचा जो दानव आहे त्याच्यावरती तो गणपती आरूढ झाला आहे. माझ्या माहितीप्रमाणे भाऊसाहेबांची ती कन्सेप्ट होती की तो ब्रिटिश आहे आणि गणपती भारतीयांचं प्रतीक. बरोबर. ही मूर्ती बघताना कायम
म्हणजे जेव्हा जेव्हा बघतो आहे किंवा आठवते ती मूर्ती, तर आपल्यातल्या जेव्हा जेव्हा आपण डाऊन होतो तर तेव्हा ते अपलिफ्टमेंटची जी एक एनर्जी मिळते ती या मूर्तीकडे बघून मिळते असं मला वाटतं. सन 2019 साली भाऊसाहेब रंगारीला आमचं वादन झालं. वा. तेव्हा पुनीत दादांनी आम्हाला ती संधी दिली होती. भाऊसाहेब रंगारी सोबतची झाली अटॅचमेंट. त्याच वर्षाली ज्या वर्षी पुनीत दादा इथे विश्वस्त म्हणून आले. यंदाचं 132वं वर्ष आहे. उत्सवाचं स्वरूप बदलत गेलेलं आहे. तू एक वाद्यपथकाचा माणूस पण आहेस, एक वकील पण आहेस, एक कार्यकर्तासुद्धा आहेस. या तिन्ही दृष्टिकोनातनं, या तिन्ही अँगलनी उत्सवाच्या भविष्याकडे तू कसं बघतोस, किंवा तू तुझ्या मित्रांना काय सांगशील? उत्सवातलं माझं कॉन्ट्रीब्युशन 90% हे वाया पथक आहे. त्यामुळे आत्ता मी स्वतःला ॲज अ पथकाचा रिप्रेझेंटेटिव्ह समजतो. माझं एक स्पष्ट मत येथे थोडं परखड वाटेल की येणाऱ्या काळात पर्टिक्युलरली ढोलताशा पथकांनी स्वतःवर काहीतरी रिस्ट्रिक्शन्स टाकली पाहिजेत. कारण एवढी पथकं वाढलेत, पुण्याचं पॉप्युलेशन वाढले, लोक आता एका पॉईंटला ना वैतागायला लागतात. आता याचं लिमिटच आम्हीच पथकांनी मिळून, म्हणजे मी पण त्याचा भाग आहे म्हणून मी पण म्हणतो, आम्ही ते 60-70-90 दिवसापर्यंत आणलं आहे. लोक नाही ऐकत, लोकांना नाही ऐकायचं. बँडवाले आहेत, खेळवाले आहेत, इतर गोष्टी जपणारी लोकं आहेत, स्पीकरवाले आहेत, ह्या कोणाचा नागरिकांना त्रास होत नाही. खरं होतो बऱ्यापैकी आत्ता काही दिवस त्रास होतो तो पथकांचा होतो आहे. ती पथकांनी आम्ही आमच्या वादनाचे दिवस थोडे कमी केले आणि जर का आमच्या आमच्या इथले आम्ही काही थोडे डिसिप्लिन पाळलं तर नागरिक पण याच्यात उत्साहाने सहभागी होतील. आणि ज्या गोष्टींसाठी भाऊसाहेब रंगारींनी, लोकमान्य टिळकांनी हा उत्सव 132 वर्षापूर्वी सुरू केला, आता हा उत्सव अनेक मंडळं, अनेक उद्योजक पुढे नेत आहेत, असाच पुढे जात राहील अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि गणपती बाप्पा येणाऱ्या वर्षी देखील हा उत्सव अतिशय निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आम्ही सगळ्यांना बुद्धी देऊ आणि शक्ती देऊ. वा, धन्यवाद अनिश, तू इतक्या मनमोकळेपणाने, दिलखुलासपणे बोललास, आमच्याशी गप्पा मारल्या, संवाद साधला, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली, अगदी परखड मतं मांडलीत. तर काही वेळेला समाजातल्या काही लोकांनी असं परखडपणाने बोलणं गरजेचं असतं. मला असं वाटतं की विघ्नहर्त्याचा हा उत्सव आहे, तो निर्विघ्न पार पाडण्यासाठी कार्यकर्त्यांपासून ढोलताशा पथकातल्या वादकांपर्यंत सगळ्यांनीच शिस्तीने वागायला पाहिजे. तर हा गणेशोत्सव अजून हजारो वर्ष असाच उत्तरोत्तर चालत राहील. लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.